साथ फोन पर जोर जोर से बात करने को लेकर हुई मामूली बात पर आरोपी वैभव गढ़पावले कपिल नगर निवासी ने अपने दोस्तों के साथ मिलकर फरियादी अमोल चिंतामन रंगारी के ऊपर तलवार से हमला कर उसे जान से मारने की कोशिश की। बीते दिनों कपिल नगर थाना क्षेत्र में जान से मारने की धमकी देकर आरोपी ने फिरियादी पर तलवार से हमला बोल दिया। फिरियादी अमोल चिंतामन रंगारी 38 वर्षीय नारी बस्ती गली नंबर 3 निवासी बताया जाता है, जो कि महालक्ष्मी डेवलपर्स में कमीशन बेस पर काम किया करता था। बताया जाता है कि आरोपी वैभव गढ़पावले 21 कपिल नगर के पास रहता है। बताया जाता है कि गली नंबर 3 कपिल नगर में रात 11:30 से 12 के बीच फिरियादी के घर के सामने वैभव गढ़पावले फोन पर जम जम से बातें कर रहा था। उसे वहां से जाने के लिए टोकने पर फिरियादी अपने भाई के साथ और साथ ही दो दोस्तों के साथ वहां आ धमका, और इसी दौरान चीकू कांबड़े ने अपने पास की तलवार निकाल कर अमोल के सर पर दे मारी। कपिल नगर पुलिस स्टेशन येथे सहायक पोलीस निरीक्षक विनोद ढोंगडे यांना अशी माहिती मिळाली की कपिल नगर हद्दीत गल्ली नंबर 3 येथे भांडण झालेले आहे। त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन माहिती घेतली असता आशा रंगारी हिने सांगितले की तिच्या मुलाला 3-4 मुलांनी मारहाण केलेली आहे, तो जखमी झाल्याने तिरपुडे हॉस्पिटल येथे उपचारास पाठवण्यात आले। त्यावरून नाईट ऑफिसर विनोद ढोंगडे हे तिरपुडे हॉस्पिटल येथे गेले आणि जखमीचे त्यांनी सविस्तर बयान नोंद करून रिपोर्ट दाखल केले आहे। त्याच्या सांगण्याप्रमाणे काल दिनांक 15/12/2022 रोजी रात्री 11:30 ते 11:45 वाजण्याच्या सुमारास तो त्याच्या घराच्या समोर गढपायरे नावाचा मुलगा मोठ्याने फोनवर बोलत होता म्हणून त्याला बाहेर तिथून जाण्यास सांगितले असता त्यांनी चिडून जाऊन त्याच्याशी भांडण केले। नंतर गढपायरे यांनी त्याचे साथीदार बोलवून घेतले, 3-4 साथीदार आणि तक्रारदार अमोल रंगारी व त्याचा भाऊ आशिष रंगारी यांना मारहाण केली। त्यामध्ये तक्रारदार अमोल रंगारी यास मारसिंगे याने तलवारीने डोक्यामध्ये वार करून त्याला गंभीर जखम केलेली आहे। तक्रारदार अमोल रंगारी याच्यावर तिरपुडे हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत आणि आरोपींच्या विरुद्ध भारतीय दंडविधान क्रम 326, 323, 504, 534 प्रमाणे कपिल नगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन धात्रक कपिल नगर पोलीस स्टेशन हे करीत आहेत। आतापर्यंतच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये यातील आरोपी शुभम असे निष्पन्न झाले की आरोपी शुभम केवल कोटांगले वय 23 वर्ष राहणार बेजनबाग, नंतर रोहित रविदास मारसिंगे राहणार कपिल नगर, नंतर वैभव रवींद्र गढपायले वय 21 वर्ष राहणार कपिल नगर व चिकू कांबळे या चौघांची नावं निष्पन्न झाली आहेत। यातील 3 आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत, चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे। यातील आरोपी शुभम कोटाळे याच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचे रेकॉर्ड आहेत, 307 त्याच्यावर 2 गुन्हे आहेत व इतरही गुन्हे आहेत, 4-5 गुन्हे आहेत आणि गढपायले याच्यावर भी 354 प्रमाणे यापूर्वीचा गुन्हा दाखल आहे। बताया जाता है कि मामूली सी बात पर विवाद इतना ज्यादा बढ़ गया कि वहां पर लोगों को बीच बचाव करने आना पड़ा। फिलहाल इस मामले में आरोपी वैभव गढ़पावले, रविदास मारसिंगे, शुभम केवल पुटांगड़े और चीकू कांबड़े के खिलाफ मामला दर्ज किया गया है। NBC न्यूज के लिए वीडियो जर्नलिस्ट अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।